संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, निपाणी, मोबाईल 0948 14 24 21। यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली यांच्यातर्फे महाराष्ट्र आणि गोवा विभागातून बेस्ट पॉलिटेक्निक हा बहुमान जाहीर करण्यात आला। SIT चार मार्चला नागपूर इथं होणाऱ्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। इंडियन सोसायटी फॉर पॉलिटेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली ही अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय संस्था असून देशाची सर्वोच्च तंत्रशिक्षण संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसोबत काम करते। संपूर्ण देशात 4000 जास्त अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालय ही SIT सभासद आहेत। संस्थेतर्फे दरवर्षी राष्ट्रीय तसेच विभाग स्तरावर विविध पुरस्कार जाहीर करण्यात येतात। यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा विभागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन अर्थात बेस्ट पॉलिटेक्निक हा पुरस्कार सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला जाहीर करण्यात आला। 2014 साली स्थापन झालेल्या या पॉलिटेक्निकला यापूर्वी 2019 मध्ये ISTE बेस्ट इमर्जिंग पॉलिटेक्निक हा पुरस्कार प्राप्त झालेला होता। याच कामगिरीत सातत्य राखत संस्थेनं स्थापनेपासून केवळ 8 बेस्ट पॉलिटेक्निक हा बहुमान प्राप्त करत इतिहास रचला। भोसले पॉलिटेक्निकनं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकऱ्या मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। कॉलेजनं 2019 मध्ये पहिल्यांदा NBA मानांकन प्राप्त केलंय आणि तीच गुणवत्ता कायम राखत 2022 मध्ये NBA पुनर्मूल्यांकनातही यश संपादन केलंय। NBA मानांकनाचा बहुमान प्राप्त करणारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही एकमेव तंत्रनिकेतन संस्था असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय। कॉलेजला मिळालेला हा बहुमान म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संचालक मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ असल्याचं मत यावेळी प्राचार्य गजानन भोसले यांनी व्यक्त केलं। कॉलेजनं अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल आणि मिळवलेल्या बहुमानाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्ष ॲडव्होकेट अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई आणि प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांनी सर्वांचे आभार मानलेत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल।